जनावरांची नावं देणं मी समजू शकतो, आमच्याबरोबरच्या महिलांना देखील वाटेल त्या सरला जाऊन बोलून बोलणं हे महाराष्ट्र कदाचित मान्य करणार नाही, महिला पूर्ण महाराष्ट्रातल्या मान्य करणार नाहीत ही पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती असताना आता विधिमंडळ चोर मंडळ आहे हे सांगून फार मोठे त्यांनी दिवे लावलेले आहेत। हा महाराष्ट्राच्या जनतेचा लोकशाहीचा अपमान आहे, विधिमंडळाचा अपमान आहे आणि विधिमंडळामध्ये कायद्यानुसार याच्यावर काय केलं पाहिजे हे विचार करून आम्ही विधिमंडळामध्ये मांडतो। त्याच्यावर सध्या आणलेलं कायदेशीररित्या जे जे काय विधिमंडळामध्ये करावं लागेल ते आम्ही करणार आहोत। अभि विधानभवन दोबारा स्थगित हो गया, इस पूरे मुद्दे पर हंगामा हो रहा है, हकभंग प्रस्ताव लाने पर जोर दिया जा रहा है। नहीं सही बात है ना, जो अभी गालियां दे रहे थे कल तक जो MLA से उनको, अभी वो विधिमंडल को भी गाली दे रहे हैं, वो कैसा चलेगा? क्योंकि डेमोक्रेसी है, लोकशाही है, लोकशाही में महाराष्ट्र की जनता जो 13 कोटी जनता है वो 13 कोटी जनता ने 288 लोगों को विधिमंडल में भेज दिया है, MLC को भेज दिया और उनको ही गालियाँ देना यानी महाराष्ट्र की जनता को गालियाँ देना जैसा है और ये पूरी डेमोक्रेसी की थट्टा है। क्या मानसिक संतुलन सही नहीं है संजय राउत का? अक्सर विवादास्पद तरी लोकशाहीची थट्टा असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय आणि कायद्याप्रमाणे जी कारवाई शक्य आहे ती होणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24